जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके ह्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व भारतीय जनता पक्षाच्या बाकी इतर अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होतोय. भाजपाचे सर्व उच्चस्तरीय नेते व शेकडो आशाताई समर्थकांच्या उपस्थितीत आशाताईंचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे. आशाताई बुचके यांनी मागील 2 दिवसापूर्वी आपल्या समर्थकांचा ओसारा या ठिकाणी मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी सर्व अधिकार आशाताईंना देऊ केले होते, त्यामुळे आशाताई बुचके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यावेळी सर्व आशा समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार उद्या गुरुवार 19 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2 वाजता मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे इतर नेते व शेकडो आशाताई समर्थकांच्या उपस्थितीत आशाताई बुचके यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होतोय. आशाताई बुचके यांच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळेल का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. जिथे चाललोय स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. मला तर कोणी पण मांडीवर घेईल, सगळ्यांचेच होते. सगळेच फोन करतायत, दिल्लीवाले फोन करतायत, सगळीकडून फोन करतायत, एमआयएम मध्ये म्हणतायत, सगळीकडे म्हणतायत, वंचित आघाडी म्हणते, मनसे म्हणते, राष्ट्रवादी म्हणते. परंतु आपण एकच विचार केला की जिथे हे सगळं बाहेर लोक आधी आहेत, आधी आतमध्ये आहेत, हे सगळे माझ्या बरोबर होते. उद्या गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय द्यायचा, प्रत्येकाला बसवायचंय, अधिकार हातात असेल तरच शक्य आहे. आणि म्हणून सगळ्यांचा साथ तो सगळ्यांचा विकास हाच आशाताईंचा ध्यास. मातोश्रीच्या एक एक पायरी, ज्यावेळी मी त्या लिफ्टमधून खाली आले, त्याच्यानंतर ज्या पायऱ्या खाली उतरले 6 पायऱ्या, त्यावेळी मी एकच गोष्ट करत होते, जसं सप्तपदी करत असते ना, तसं मी विचार करत होते की मी उलटे फेरे घेते आता अशा, परत तुझं येणं इथे होणार नाही. ही शेवटची तुझी भेट आणि ही शेवटची तुझी मानवंदना हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना. आणि तिथे मी पडदा टाकून निघून आली आणि मग मी ठरवलं की आता आपल्याला आपली पावलं उचलली पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी एक मुखाने मला अधिकार दिलाय, दिलाय ना, दिलाय ना. कोणाच्या मनात किंतु, कोणाच्या मनात शंका, माझा निर्णय तुम्हाला मान्य, मान्य नक्की. तुम्ही कडवट शिवसैनिक आहात, तुम्ही प्रामाणिक शिवसैनिक आहात, तुम्हाला हिंदुत्व पसंत आहे, तुम्ही हिंदुत्वाशिवाय जगू शकत नाही. आणि म्हणून निर्णय केलेला आहे की तुमचा विचार घ्यायचा, माझा कार्यकर्ता ठरवणार का होय भारतीय जनता पार्टीमध्ये लवकरच आपला प्रवेश. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।